भुसावळ बोदवड शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत आजी माजी आमदार समोरासमोर आलेले होते. या दोन्ही दिग्गज त्यांच्या आपापली पॅनल या निवडणुकीत उतरवली होती. यामध्ये भाजप प्रणालीत शेतकरी विकास पॅनलचा 11 जागांवर विजय झाला, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सहकार पॅनलचे 4 जागांवर विजय मिळवला. यामध्ये संस्था सभासदांमध्ये 2 जागांसाठी ईश्वर चिट्टीद्वारा निकाल काढण्यात आला. बघत रहा MH 19 न्यूज. मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र. मी सर्व मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो. भुसावळ शेतकरी संघामध्ये थोडं वेगळ्या प्रकारचं वोटिंग होतं. भुसावळ तालुक्याच्या व्यतिरिक्त बोदवडचं वोटिंग होतं, जे वोटिंग जास्त होतं बोदवडचं. त्याच्यामुळे त्या मतदारांशी आमचा संपर्क कमी, त्यांची गाठीभेटी कधी झालेली नाही. अचानक निवडणुकीच्या वेळेला त्यांच्याशी संपर्क करावे लागले, पण तरी बोदवडच्या मतदारांचं आणि भुसावळच्या मतदारांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो की आमच्यावर विश्वास दाखवला. आणि सोसायटी मतदारसंघामध्ये आमच्या 4 सीट निवडून आल्या. ईश्वर चिट्ठीने 2 सीट गेलेले आहे, एक आमची निवडून आली ईश्वर चिट्ठीने, आणि व्यक्तिगतमध्ये आमच्या 7 सीट आलेल्या आहे. एक आमची महिलाची 1 सीट कमी झाली आहे आणि एक OBC सीट कमी झाली. म्हणजे 15 पैकी 11 सीट आमच्या निवडून आल्या, 4 त्यांच्या निवडून आलेल्या आहे. मी सर्व मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला, निश्चितपणे त्याप्रमाणे काम करण्यात आमचे सगळे सहकारी प्रयत्न करतील. या विजयामध्ये एक असं दिसून आलेलं आहे की जर तुम्ही सांघिकपणे काम केलं तर निश्चितपणे विजय तुमचा होतो. माझे जे सगळं मित्रपरिवार आहे, म्हणजे कार्यकर्त्यापेक्षा माझे मित्र जास्त आहेत, ते त्या सगळ्यांनी इतक्या मनापासून काम केलं आणि अशक्य वाटणारा हा विजय खेचून आणला. बोदवड तालुक्याचं मतदान जास्त असताना विजय मिळवणं हा सोपा नव्हता. त्याच्यातही सगळे दिग्गज आमच्या विरोधामध्ये होते. आम्ही तर सगळे त्यांच्यासमोर नवखे आहे, म्हणजे माझ्यासह सगळे माझे सहकारी सगळे त्यांच्यासमोर नवखे होतो, पण तरीही सगळ्या मित्रांनी प्रयत्न केले आणि हा विजय खेचून आणलेला आहे.